ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्यांकडून नवनवीन शक्कल लढविल्या जातात. या माध्यमातून बँक खात्यातून पैसे उडविले जातात. यवतमाळ शहरातील दोघांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देऊन त्यांच्या खात्यातून 483,000 रोख उडविण्यात आली. सायबर पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत त्यातील 3,10,000 रुपये परत आणण्यास यश मिळाले. अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका युवकाला मोबाईलवर कॉल आला. त्याला वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक आहे का असे विचारून विविध ऑफर दिल्या गेल्या. त्यानंतर संबंधित युवकाने काही माहिती या व्यक्तीला दिली. त्याच्या बँक खात्यातून लगेचच 383,000 रुपये लंपास झाले. ही घटना 9 मार्च रोजी घडली. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पेट्रोलच्या माध्यमातून गेलेल्या रकमेपैकी 2,10,000 रुपये होल्ड केले. दुसऱ्या प्रकरणात एका युवकाने ऑनलाईन खरेदी करीत वस्तू ऑर्डर केल्या. त्याच्या खात्यातून 21 मार्च रोजी 1,00,000 रुपये परस्पर उडाले. त्याने ठगबाजाने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती भरली होती. सायबर पोलिसांकडून हा गुन्हा येताच त्यांनी बँक खात्यातील पैसे कुठे वळते झाले याचा शोध घेतला. ही कारवाई SP डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, ठाणेदार मनीष दिवटे, API विकास मुंडे यांनी केली.